कोराडी महानिर्मिति में पद भर्ती के लिए अलग नियमावली और राज्य के बाकी केंद्रों के लिए अलग, ऐसा क्यों कहते हुए औद्योगिक प्रशिक्षणार्थियों द्वारा क्या कदम उठाए जा रहे हैं, जानते हैं इस खबर में। कोराडी में स्थित विद्युत महानिर्मिति केंद्र में क्लास 3 के वर्गों में जो भर्ती की जा रही है, उस भर्ती पर औद्योगिक प्रशिक्षणार्थियों द्वारा सवाल खड़े किए गए। कोराडी महानिर्मिति में जिस प्रकार से प्रशिक्षणार्थियों की भर्ती की गई, उसके कारण सामान्य वर्गों पर अन्याय हो सकता है, जिसके कारण सन 2017 का CSR परिपत्रक रद्द करने की मांग इन प्रशिक्षणार्थियों द्वारा की गई। चंद्रपुर में ली गई एक प्रेस विज्ञप्ति में इन प्रशिक्षणार्थियों द्वारा क्या कहा गया, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। नमस्कार। महानिर्मिती मध्ये तंत्रज्ञान 3 या पदाच्या भरतीकरिता एक CSR फंडमधून कोराडी पॉवर प्लांट, फक्त कोराडी पॉवर प्लांट अंतर्गत विद्यार्थी प्रशिक्षणार्थी, जे विद्यार्थी आहेत ITI प्रशिक्षण विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांसाठी GR 2017 मध्ये काढलेला होता। त्या GR मध्ये असं लिहिलेलं आहे की तिथे प्रशिक्षणार्थी जे 5 वर्ष प्रशिक्षण करणारे विद्यार्थी आहेत, त्यांना प्रतिवर्ष 5x125 5 वर्षानंतर दिल्या जातील। परंतु हा GR किंवा हा जो नियम आहे, हा फक्त कोराडी पॉवर प्लांटपुरतीच मर्यादित ठेवला गेलेला होता। त्यामागचा कुठे ना कुठे एक राजकीय हेतू हा आम्हाला दिसून येतो आहे। परंतु संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हा ही तंत्रज्ञान 3 महानिर्मिती तंत्रज्ञान 3 च्या जागा निघतात, तर मग हा GR जो 25x GR हा फक्त कोराडीपुरती विद्यार्थ्यांनाच देण्यात येतो आहे। हा उर्वरित महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसोबत सुद्धा हा अन्यायकारक आहे। हा GR लवकर रद्द व्हावा आणि सर्वसामान्य ITI विद्याधारक विद्यार्थ्यांना एक न्याय मिळावा, याकरिता आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेतलेली आहे। या GRच्या अंतर्गत 2017 हा GR निघालेला आहे आणि या GRच्या नंतर 2019 तंत्रज्ञ 3 पदभरतीसुद्धा झालेली आहे, असं आढळून आलेलं आहे की ते पदभरतीमध्ये वाढीव 5x ज्या विद्यार्थ्यांनी 2017-19 ज्यांनी प्रशिक्षण घेतलं 1.5 वर्षाचं, अशा विद्यार्थ्यांना वाढीव 5x देण्यात आलेले आहेत। म्हणजे 75 मार्क्सचा पेपर आहेत, त्यापैकी 5x त्यांना पहिलेच मिळालेले आहेत आणि उर्वरित त्यांना फक्त 70 मार्क्स मारायचे होते। आणि आपल्या जिल्ह्यातील किंवा उर्वरित महाराष्ट्रातील ITI विद्यार्थ्यांना जी या ज्या नोकरीसाठी ते प्रयत्नशील आहेत, अशा विद्यार्थ्यांना 75 मार्काचा पेपर देखील 75 मारावा लागत आहेत। कुठे ना कुठे एकाला मावशीचा ना एकाला मायचा असा हा नियम त्यांनी काढलेला आहे। तर आम्ही संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने मी आवाहन करतो आहे, एक विनंती करतो आहे आपल्या माध्यमातून की हा GR तुरंत रद्द करण्यात यावा आणि सर्वसामान्य ITI धारक विद्यार्थ्यांना, एक सामान्य विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा आणि एक युनिफॉर्मिटी घेऊन सर्वांना सारखा न्याय मिळून समोरची जी काही भरती होणार आहे त्या भरतीला समोर असलेल्या विद्यार्थ्यांना प्रयत्नशील राहावा, ही विनंती। धन्यवाद।